पाथर्डीचे आमदार राजू राजळे यांचा मृत्यू झालेला आहे. शनिवारी रात्री दुर्धर आजारानं त्यांचं निधन झालं. काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचं शनिवारी दुःखद निधन झालेलं आहे. ते 48 वर्षांचे होते. 1.5 महिन्यांपासून मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये राजीव राजळे यांच्यावर उपचार सुरू होते. संध्याकाळी 4:30 वाजता पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव कासारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पत्नी मोनिका राजाळे पाथर्डीच्या भाजप आमदार आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे मामा आहेत. 2004 विधानसभेमध्ये सर्वपक्षीय तरुण आमदारांना एकत्र करणारा तसंच आर्थिक सामाजिक प्रश्नांवर अभ्यासू भाषण करणारा आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. पण 2009 पुनर्रचनेमध्ये त्यांचा मूळ मतदारसंघ विभागला गेला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं. नगर जिल्ह्यातील एक युवा नेतृत्व हरपल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.